महाराष्ट्रात मराठीचा वापर दैनंदिन वापर आणि तसंच शासन दरबारी व्हायलाच हवा यासाठी आपली आग्रही भूमिका ही नेहमीच असते. मग ते दुकानाच्या पाट्यांविषयी असो किंवा मला अगदी एक महत्वाचं वाटतं म्हणजे मोबाईलमध्ये वाचणार म्हणजे तो मध्ये वाचतो जो सूचनांचा संकेत तो महाराष्ट्रात मराठीतूनच ऐकविला गेला पाहिजे. आमच्यामुळे झालं ते. हो म्हणूनच मी म्हणते की ते छान आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आपल्यामुळेच झालेलं आहे. काय मला कळत नाही मला हे महाराष्ट्राला इतकं कसं गृहित धरतात मला समजलं नाही. खरं तर त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये जर त्या राज्याचा राज्याच्या भाषेचा जर मान राखला जातो महाराष्ट्रात का नाही मराठीचा. बरोबर. आणि महाराष्ट्रात करताना तुम्ही हिंदी आणि इंग्लिश मध्ये करणार मराठी तुम्ही ठेवणार नाही. मग काय पहिल्यांदा हात जोडून सांगितलं मग हात सोडून सांगितलं त्याला समजलं. राजसाहेब आपली शाळा मला वाटतं बालमोहन विद्या मंदिर. माझी ही बालमोहन विद्या मंदिर. मराठी माध्यमात शिकले मी. शाळेचा रास्ता अभिमान आहे. पण आज मराठी माध्यमाच्या शाळा म्हणजे चांगल्या शाळा या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच. मग मराठी माध्यमांच्या शाळांचा ऱ्हास होतोय किंवा त्या तितक्या उत्तम दर्जाच्या शाळा सध्या. मी तुम्हाला सांगू काय हा टाहो फक्त आपण फोडतोय. बरं. प्रत्येक राज्यामधल्या त्या त्या भाषांच्या ज्या शाळा आहेत अच्छा तिथे तिथे हा प्रॉब्लेम सगळीकडे झाला. आणि मला असं वाटतं आता जवळपास ज्याला आपण मराठी भाषा मराठी शाळा या सेमी इंग्लिश स्कूल म्हणून यायला लागल्या. आणि आज तुम्ही बालमोहन मधल्या जर शाळा मराठी शाळा बघितली पूर्णपणे भरलेली शाळा आहे ती. किंबहुना म्हणजे तिथे लोकांची मागणी आहे. माझ्याकडे मध्यंतरी एक जण आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की मला बालमोहन मध्ये ऍडमिशन पाहिजे. आणि उच्च शिक्षित बरं तर मी म्हटलं की अरे मला विचारायला लागेल म्हटलं त्या इंग्लिश मिडियम तेव्हा इंग्लिश मिडियम नाही मला मराठी मिडियम मराठी माध्यमात आहे. तर त्याच्यामुळे सेमी इंग्लिश स्कूल सगळीकडे उत्तम चाललेले आहेत आणि त्या चालणारच. बरं. कारण जगाच्या तुम्ही कुठेही जगात तुम्ही गेलात तर तुम्हाला इंग्रजी भाषेशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये. बरोबर. आणि ती भाषा येणं गरजेचं आहे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तुमची मातृभाषा टिकली गेली पाहिजे. हो हो. आता म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमातही महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं पुढील शैक्षणिक वर्षापासून तो लागूही होईल की वैद्यकीय अभ्यासक्रमाची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती सुद्धा मराठीत उपलब्ध होणार आहेत. आता तो जायचा जसा प्रश्न आहे. बरं. मी काय करतो जसं आमचं नॅशनल मेडिकल काउन्सिल असतं तर त्यांनी आम्हाला एक शैक्षणिक दर्जाचे काही मापदंड आखून दिलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं असतं की इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट आहे. काय शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विमान चालवायचंय तुम्हाला. हो. आणि विमान चालवताना तुम्ही सांगितलं की मला नाही सगळ्या बटणांवरती मातृभाषेमध्ये लिहून द्या तर विमान चालवताना येणार शक्य नाही. बरोबर. जागतिक स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर इंग्रजीची कास धरणं योग्य आहे. अर्थातच. नक्कीच. यानंतर असं विचारावं लागतंय आपण असं म्हणतो की चॅनलवाले तुमच्या काय आज म्हणणार दिसत नाही तुम्हाला. काय नाही हाताला लागलं तुमचे एक बघा. राजकीय दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या जे राज्य प्रबळ त्या राज्याची भाषा ही टिकतेच. मग आपल्याला ती भाषा टिकवण्यासाठी वृद्धिंगत करण्यासाठी काही खास प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र कुठे आहे. कुठे आहे म्हणजे महाराष्ट्र हा आज महाराष्ट्र हे भारतामधलं सर्वात महत्वाचं आणि सर्वात प्रगत राज्य आहे. कळलं का. याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाही. आणि बाकीच्या राज्यांचा मध्ये प्रगती होतीये उत्तम गोष्ट आहे ती. मी इतर राज्यांची ही व्हायलाच हवी करून देशाचा समोर अन्यथा काय होणार जे आजपर्यंत जे झालं की या महाराष्ट्रावरती त्या गोष्टीचा लोड येत जातो. बरोबर. मग जी बाहेरच्या प्रांतामधून जी लोक महाराष्ट्रामध्ये येतात आणि मग महाराष्ट्राचं सगळं प्रशासन हे हदबल होतं.